Hi dear students, welcome back in this video number 3 of substitution method. अपन 7.5 exercise बघतो, त्यातला पहिला exercise complete आहे. Second, त्याच्यामधला second question जो आहे, evaluate the following. त्यातला पहिला question आहे, limit as extends to pi by 6. Limit as extends to pi by 6. 2 sin x minus 1 upon pi minus 6x. Same, that's paddhati che karayche. Pi minus 6x aale, tar put upon nehmi kay mhanar, x is equal to pi by 6 plus h. Multiplying throughout by 6, we have 6x is equal to pi plus 6h. Now, हा इकडे ना माइनस सिक्स एच इज इक्वल टू पाय माइनस सिक्स एक्स पाय माइनस सिक्स एक्स एज एक्सटेंड्स टू पाय बाय सिक्स एच टेंड्स टू झिरो क्लियर आहे. आता एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू झिरो टेंड्स टू झिरो इन ब्रॅकेट टू टाइम्स ऑफ साइन ऑफ काय होईल हा पाय बाय सिक्स प्लस एच होईल माइनस वन होईल ओल डिवाइडेड बाय काय होईल पाय माइनस सिक्स एच नथिंग बट माइनस सिक्स एच एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू झिरो. नाउ यू कैन टेक आउट कॉमन टू हियर व्हाट विल हैपन टू दिस साइन पाय बाय सिक्स प्लस एच माइनस वन बाय टू क्लियर डिवाइडेड बाय माइनस सिक्स एच नाउ टू थ्री जा सिक्स L is equal to 1 by 3 minus bar gaya. Limit as extends to 0 again in bracket sin pi by 6 plus h half is nothing but sin pi by 6 again. We can write down here sin pi by 6. Why? Because we know that sin pi by 6 is equal to 1 by 2. This is in the form of sin c minus sin d. Can we write like this? In the last example, last video मध्ये आपला झाला होता तसा sin c minus sin d is nothing but 2 times of cos c plus d okay into sin c minus d pi by 6 plus h minus pi by 6 bracket complete whole divided by h again only huh? This will be get cancelled. Okay. Now, L is equal to minus 1 by 3 to limit as h tends to 0 2 times of cos pi by 6 plus pi by 6 30 plus 30 60 pi by 3 and 2 pi by 6 means pi by 3 2 times of cos pi by 3 plus h pi by 3 plus h इंटू साइन एच अपॉन एच क्लियर बाकी काहीच नाही याच्यामध्ये या पद्धतीने आपण केलं की आन्सर येईल आपल्याला. आता काय होणार हा साइन एच आला पाय बाय सिक्स पाय बाय टू समथिंग इज गोइंग ऑन रॉंग साइन सी मायनस साइन डी टू टाइम्स ऑफ साइन सी प्लस डी अपॉन टू into sin c minus d upon 2 okay h by 2 h by 2 and either by 2 clear आता मग इकडे pi by 6 pi minus 6 x pi by 6 plus h ठीक आहे बघूया आपण पुढे सॉल्व करूया मायनस वन बाय थ्री इन टू टू पण बाहेर काढूया इकडे टू टाइम्स ऑफ वन बाय थ्री लिमिट एज एच टेन्स टू झिरो कॉस ऑफ पाय बाय थ्री प्लस एच अपॉन टू इन टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो सगळ्यांना सेट करत देऊया आपण साईन एच बाय टू अपॉन एच बाय टू इन टू वन बाय टू और ओनली टू वी कॅन राईट डाऊन हियर बाय मल्टिप्लाय डिवाइड बाय दॅट
L is equal to minus 2 by 3 into substituting 0 here, cos of pi by 3 plus 0 upon 2. Is that clear? Into 1 into 1 by 2. 2 to 8 answer. L is equal to minus 1 by 3 into cos pi by 3 upon 2 into 1. L is equal to cos pi by 3 is nothing but pi by 6 guys to 1 by 2 is to. And cos pi by 6 bagitla tar to guys to root 3 by 2 is to. Mata ita kaya to 3 by 2 cos pi by 3 1 by 2 minus 1 by 12. बघा बरोबर आहे का हाय आलाय हा फोर आलाय म्हणजे हा काय होईल इथ पाय बाय सिक्स प्लस झिरो बाय टू म्हणजेच काय झाला हा पाय बाय सिक्सच होणार हा टूचा काही संबंध नाही आहे समजत का सॉरी इथं काय साईन ए प्लस साईन सी मायनस साईन डी इज नथिंग बट टू टाइम्स ऑफ कॉस सी प्लस डी अपॉन टू इंटू साईन सी मायनस डी अपॉन टू झाला हा अँगलच डिवाइड बाय टू आहे टू कॉस पाय बाय सिक्स प्लस पाय बाय सिक्स पाय बाय थ्री प्लस एच बाय टू पाय बाय थ्री प्लस एच बाय टू झाला साईन एच बाय टू अपॉन एच झाला साईन एच बाय टू अपॉन एच झाला हा एच सगळ्यांकरता आहे आपण सेपरेट त्याला घेतला इथं काय होतो कॉस ऑफ पाय बाय थ्री बाय टू म्हणजेच काय पाय बाय सिक्स प्लस एच बाय टू होणार आहे इथंच आपण राईट डाऊन करू शकताय सेपरेट दिला पाय बाय थ्री बाय टू प्लस एच बाय टू झाला तर पाय बाय सिक्स प्लस एच बाय टू पाय बाय सिक्स प्लस एच बाय टू झिरो सबस्टिट्यूट केल्यानंतर झिरो बाय टू झाला आणि हा एज इट इज इथे येतो म्हणजेच काय झाला पाय बाय सिक्सची व्हॅल्यू काय झाली हा टू जात नाहीये बरं का आता म्हणजे काय झालं पाय बाय सिक्स रूट थ्री बाय टू इथं मायनस वन बाय थ्री इंटू मायनस टू बाय थ्री इंटू रूट थ्री बाय टू 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 गेट कॅन्सल मायनस वन बाय रूट थ्री हा असा येतो इवन इथला हा टू राहणार तसाच म्हणजे इंटू वन बाय टू विच इज इक्वल टू मायनस वन अपॉन टू रूट थ्री हे फायनल आन्सर असेल मायनस वन बाय टू रूट थ्री समजाले का बघा पुन्हा एकदा इथून सांगितलंय या पद्धतीने घेतला की साईन सी मायनस साईन डीच्या फॉर्ममध्ये हा येतो आणि हा आल्यानंतर इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर हा वन बाय टू राहतो हा इथं सुद्धा वन बाय टू झाला हा टू अशा पद्धतीने म्हणजे काय होतो हा मायनस टू बाय थ्री इंटू कॉस फाय बाय सिक्स इंटू वन बाय टू ॲज इट इज इथं टू बाय टू 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 जाऊ शकतो बरोबर का टू टू गेला इथं याची व्हॅल्यू काय येते कॉस फाय बाय सिक्स रूट थ्री बाय टू झाला रूट थ्री बाय टू होऊ शकतो म्हणजे याचे व्हॅल्यू तेच आहे रूट थ्री बाय टू क्लिअर मग रूट थ्री बाय टूचा हा आला इथं वन बाय टू इथं आहेच ॲक्च्युअल वन बाय टू कॅन्सल केला म्हणून हा वन बाय थ्री इंटू रूट थ्री बाय टू मग थ्रीला रूट थ्री गेला तर काय आला वन बाय रूट थ्री इंटू वन बाय टू दॅट इज मायनस वन बाय टू रूट थ्री कशाही पद्धतीनं वेगवेगळ्या एक्झाम्पल दोन दोन घालवला काय किंवा तो तसाच घेऊन त्याची व्हॅल्यूज टाकल्या काय सगळं एकच ठीक नेक्स्ट आता आपण बघूया सेकंड एक्झाम्पल रूट टू मायनस कॉस एक्स मायनस साईन एक्स L is equal to limit as x tends to pi by 4 second wala limit as x tends to pi by 4 in bracket root 2 minus cos x minus sin x root 2 minus cos x minus sin x whole divided by 4x minus pi whole bracket square 4x minus pi whole bracket square bracket complete आता इथं बघा एक्स टेन्स टू पाय बाय फोर आहे पाय बाय फोर इथे लागला फोर फोर गिव्ह कॅन्सल पाय मायनस पाय झिरो होतो सेम मग आपल्याला काय करावं लागेल एल इज इक्वल टू लिमिटेड एक्स टेन्स टू पाय बाय फोर राईट ना
as it is here. Okay, first we have to simplify this. Minus common kya cos x plus sin x. All divided by 4x minus 5 whole bracket square. आता काय होईल इथं? पुट पाय बाय फोर म्हणजे पुट एक्स इज इक्वल टू पाय बाय फोर प्लस एच करावं लागेल. पुट एक्स इज इक्वल टू पाय बाय फोर प्लस एच. फोर ने मल्टीप्लाय केला तर फोर एक्स इज इक्वल टू पाय प्लस फोर एच होईल. मला फोर एक्स मायनस पाय हवाय तर फोर एक्स मायनस पाय इज इक्वल टू फोर एच. ऍज एक्स टेंड्स टू पाय बाय फोर डेफिनेटली एच टेंड्स टू झिरो. L is equal to limit as h tends to 0 in bracket root 2 minus bracket madhe cos of pi by 4 plus h plus sin pi by 4 plus h whole divided by half only to 4h over h whole bracket square. L is equal to limit as h tends to 0. रूट टू माइनस कॉस ए प्लस बी. कॉस ए कॉस बी माइनस साइन ए साइन बी प्लस याच्यामध्ये असेल तर सेकंड काय साइन ए प्लस बी साइन ए साइन बी प्लस साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी ब्रैकेट कंप्लीट. ओके होल डिवाइड बाय कौन है 16h स्क्वायर और टोटल ब्रैकेट कंप्लीट केला. एल इज इक्वल टू लिमिट एज इट टेंड्स टू 0 इन होल ब्रैकेट रूट 2 माइनस कॉस पाई बाय 4 1 बाय रूट 2 इनटू कॉस एच माइनस 1 बाय रूट 2 साइन एच प्लस. आता हा ऍक्च्युअली बघितला तर हा टोटल ब्रॅकेट मध्ये टाकू प्लस साइन पाय बाय फोर दॅट इज इक्वल टू वन बाय रूट टू कॉस एच प्लस वन बाय रूट टू साइन एच ब्रॅकेट कम्प्लीट होल डिवाइडेड बाय 16h स्क्वेअर. आता पुढे आत मध्ये सोडवून घ्यायचा. एल इज इक्वल टू रूट टू इन ब्रॅकेट आता हा रूट टू माइनस रूट टू माइनस ब्रैकेट मध्ये माइनस वन बाय रूट टू कॉस एच प्लस वन बाय रूट टू साइन एच प्लस वन बाय रूट टू कॉस एच प्लस वन बाय रूट टू साइन एच होल डिवाइडेड बाय कौन आला 16h स्क्वायर. ठीक आहे. L इज इक्वल टू मायनस वन बाय रूट टू प्लस वन बाय रूट टू कॅन्सल रूट टू मायनस वन बाय रूट टू साइन एच हा प्लस आहे प्लस वन बाय रूट टू साइन एच होल डिवाइडेड बाय 16h स्क्वायर. L इज इक्वल टू आता इकडे हा प्लस मध्ये आहे कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी इथं झाला प्लस आहे मध्ये साइन ए साइन बी प्लस कॉस ए साइन बी मायनस जर दिला मायनस बाहेरचा आतमध्ये दिला तर इथं आतल्या आत काय होतो हा मायनस हा प्लस हा प्लस हा मायनस माइनस हे सगळ्यात करत आहे याचा संबंध नाही आहे म्हणजे फर्स्ट वी हॅव टू सॉल्व दिस ब्रॅकेट अँड देन गिव टू दिस मायनस साइन टू ऑल. ओके मग आपल्याला काय होईल कारण हा मायनस याच्या करताच आहे तो पण आतला ब्रॅकेट पहिला सॉल्व करून घ्यायचा. रूट टू माइनस इन ब्रैकेट वन बाय रूट टू कॉस एच माइनस वन बाय रूट टू साइन एच असा येतो आत मध्ये वन बाय रूट टू कॉस एच माइनस वन बाय रूट टू साइन एच प्लस वन बाय रूट टू कॉस एच
कॉस एच आणि प्लस 1 बाय रूट 2 साइन एच करेक्ट ना हा माइनस दिला असता सेम आहे ना हा माइनस आला हा माइनस आला असता हा प्लस झाला असता हा माइनस झाला असता म्हणजे आत मध्ये आपण घालवलं काय आणि नंतर दिले का कॅन्सल होतं हा 16 एच स्क्वेअर आहे तसा आता आता रूट 2 माइनस इन ब्रॅकेट 1 बाय रूट 2 कॉस एच प्लस 1 बाय रूट 2 कॉस एच ब्रॅकेट कंप्लीट होल डिवाइड बाय 16 एच स्क्वेअर मग काय झाला हा रूट 2 माइनस 2 बाय रूट 2 कॉस एच मग काय होईल 16 एच स्क्वेअर एल इज इक्वल टू रूट 2 माइनस हा काय होणार रूट 2 कॉस एच अपॉन एच स्क्वेअर एल इज इक्वल टू रूट 2 कॉमन काढला 1 माइनस कॉस एच अपॉन 16 इंटू एच स्क्वेअर एल इज इक्वल टू रूट 2 अपॉन 16 इंटू आता हा वन लिमिट आय एज एच टेन्स टू 0 इथे सगळीकडे आपल्याला काय लिहायला लागणार आहे एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेन्स टू 0 लिमिट एज एच टेन्स टू 0 L is equal to limit as h tends to 0. L is equal to limit as h tends to 0. Limit as h tends to 0. Aba hai getla into limit as h tends to 0 1 minus cos h upon h square. L is equal to root 2 by 16 into 1 by 2. Whereas limit as x tends to 0 1 minus cos px 1 minus cos of px. Upon x square is equal to p square by 2. Therefore, p is nothing but 1. 1 square 1, 1 by 2. This is the value. Therefore, l is equal to root 2. 1 upon 16 root 2 is your final answer. 1 upon 16 root 2. मग इथंच तुम्ही काय करू शकता 1 मायनस 1 प्लस कॉस एच अपॉन 1 प्लस कॉस एच 1 मायनस कॉस एच इज नथिंग बट साइन स्क्वेअर एच साइन स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर इज इक्वल टू 1 होतो आणि 1 प्लस कॉस एचचा 1 प्लस कॉस 0 1 असतो 1 प्लस 1 1 बाय 2 येतो कसं आपण करू शकता डायरेक्टली पण हा यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे इथं झाले दोन एक्झाम्पल्स थर्ड वाला बघू आपण आता त्याच्यात सारखं आहे 2 मायनस रूट 3 कॉस एक्स मायनस साइन एक्स सिंपल आहेत क्वेश्चन नंबर 3 एल इज इक्वल टू लिमिट एज एक्स टेंड्स टू पाई बाय 6 इन ब्रैकेट 2 माइनस रूट 3 कॉस एक्स 2 माइनस रूट 3 कॉस एक्स माइनस साइन एक्स होल डिवाइडेड बाय 6 एक्स माइनस 5 होल ब्रैकेट 6 एक्स माइनस 5 होल ब्रैकेट स्क्वायर ब्रैकेट कंप्लीट ओके आता इथं तेच घालणार पुट एक्स इज इक्वल टू पाय बाय 6 प्लस एच मग इथे काय होणार 6 एक्स इज इक्वल टू पाय प्लस 6 एच 6 एक्स मायनस 5 विच इज इक्वल टू 6 एच एज एक्स टेंड्स टू पाय बाय 6 एच टेंड्स टू 0 एल इज इक्वल टू लिमिट एज h tends to 0 in bracket 2 minus root 3 cos of pi by 6 plus h minus sin of आता हा cos pi by 6 plus h झाला cos pi by 6 plus h minus sin pi by 6 plus h झाला होल डिवाइडेड बाय काय होईल हा 6h होल ब्रॅकेट स्क्वेअर आता l इज इक्वल टू लिमिट एज h tends to 0 in bracket 2 मायनस रूट 3 आता परत काय होतो हा याचा कॉस ए कॉस ए कॉस बी मायनस साइन ए
इंटू साइन बी माइनस साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी होल डिवाइडेड बाय 36 एच स्क्वायर ब्रैकेट कंप्लीट एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेंस टू जीरो टू माइनस रूट थ्री इन ब्रैकेट कॉस पाई बाय सिक्स रूट थ्री बाय टू कॉस एच माइनस वन बाय टू साइन एच माइनस याच्यामध्ये काय होईल वन बाय टू कॉस एच प्लस रूट थ्री बाय टू साइन एच होल डिवाइड बाय 36 एच स्क्वायर एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू जीरो इन ब्रैकेट टू माइनस रूट थ्री इंटू रूट थ्री 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 बाय टू कॉस एच माइनस रूट थ्री बाय टू साइन एच आपण काय करूया याला डायरेक्ट दिला तरी काही हरकत नाही म्हणजे हा याचाच फक्त आहे तर हा मायनस वन बाय टू कॉस एच मायनस रूट थ्री बाय टू साइन एच होल डिवाइडेड बाय काय 36 एच स्क्वेअर आता बघा याच्यामधला रूट थ्री साइन एच रूट थ्री बाय टू साइन एच मायनस रूट थ्री बाय टू साइन एच ज्या ज्यावेळी एच स्क्वेअर असेल त्यावेळी कॉसच राहतो हे लक्षात येतं का मागच्या एक्झाम्पलमध्ये पण असंच झालं होतं तर एच स्क्वेअर असेल तर कॉस राहतो हा टू एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू झिरो टू मायनस थ्री बाय टू कॉस एच मायनस वन बाय टू कॉस एच होल डिवाइड बाय 36 एच स्क्वेअर मायनस थ्री बाय टू मायनस वन बाय टू लिमिट एज एच टेंड्स टू झिरो टू मायनस फोर बाय टू कॉस एच माइनस थ्री बाय टू माइनस वन बाय टू माइनस फोर बाय टू 36 एच स्क्वेयर ब्रैकेट कंप्लीट एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू जीरो टू माइनस टू कॉस एच अपॉन 36 एच स्क्वेयर एल इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू जीरो टू इन ब्रैकेट वन माइनस कॉस एच अपॉन 36 एच स्क्वेयर पुन्हा तसा झाला 218 जा 1 बाय 18 लिमिट एज एच टेंड्स टू 0 1 मायनस कॉस एच इंटू 1 प्लस कॉस एच करा होल डिवाइडेड बाय एच स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस एच बघा म्हणजे आपण एक तर डिरेक्टली लिमिट एज एच टेंड्स टू 0 1 मायनस कॉस पी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर बाय 2 या डायरेक्ट फॉर्म्युलाने आन्सर काढा अदरवाईज याचा कॉन्जिगेटने मल्टिप्लाय करून काढा अदरवाइज वन माइनस कॉस एच चा टू साइन स्क्वायर एच बाय टू नहीं करा त्याचे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे एल इज इक्वल टू वन बाय एटीन इंटू लिमिट एज एच टेंड्स टू जीरो हा होईल साइन स्क्वायर एच अपॉन एच स्क्वेअर इंटू वन अपॉन वन प्लस कॉस एच वाय बिकॉज वी नो दॅट वन मायनस कॉस एच इंटू वन प्लस कॉस एच इज वन मायनस कॉस स्क्वेअर एच दिस इज नथिंग बट साइन स्क्वेअर म्हणजे एल इज इक्वल टू काय झाला वन बाय एटीन इंटू लिमिट एज एच टेंड्स टू झिरो साइन एच अपॉन एच होल ब्रैकेट स्क्वायर इंटू वन अपॉन वन प्लस कॉस जीरो एल इज इक्वल टू वन बाय एटीन इंटू वन स्क्वायर इंटू वन अपॉन वन प्लस वन दैट इज टू विच इज इक्वल टू वन बाय 36 अगेन दिस इज नथिंग बट वन बाय 36 याचा आन्सर असेल लक्षात येतं का बघा या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे आणि असे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व केला की पटपटपणे एकदा हातात बसलं की वन मायनस कॉस एच अपॉन एच स्क्वायर आहे तर वन बाय टू आहे वन मायनस कॉस टू एच अपॉन एच स्क्वेअर असेल तर तो टू आन्सर असतो आणि वन प्लस कॉस थ्री एच अपॉन एच स्क्वेअर असेल तर नाईन बाय टू असतो हे पटपटपट लक्षात येतं आणि त्या पद्धतीचं आपण इथं तयार करून आन्सर डायरेक्ट लिहू शकतो फोर्थ बघूया याच्यामधलं फोर्थ एल इज इक्वल टू लिमिट एज
x tends to a. Sine of root x minus sine of root a. Sine of root x upon sine of root a upon x minus a. Sin c minus sin d च्या फॉर्म मध्ये आपण करू शकता. पण इथं आपण जर का सेपरेट एखादी गोष्ट सबस्टिट्यूट केली, पुट अंडर रूट एक्स इज इक्वल टू वाय केला आणि अंडर रूट ए इज इक्वल टू बी केला, बरोबर आहे. अंडर रूट एक्स इज इक्वल टू वाय आणि अंडर रूट ए इज इक्वल टू बी जर केला अँड वाय मायनस बी जर केला, वाय मायनस बी इज इक्वल टू अंडर रूट एक्स मायनस अंडर रूट ए होणार, बरोबर आहे का. As x tends to a, काय होईल, मतलब y tends to b, y minus a, under root x minus a, म्हणजे ह्यासारखाच पाहिजे आपल्याला. तर इथं काय होणार, तर डेफिनेटली as y tends to b, y tends to b, काय होणार इथं, h tends to 0 होणार, y tends to b, h tends to b, 0 होणार. As x tends to a, y minus b tends to 0 होणार. And if y is equal to b plus h केला, तर as y tends to b, h tends to 0. मग इकडे a is equal to काय होणार, लिमिट as h tends to 0, sin of square root of x ऐवजी काय येणार आहे, y येणार, minus sin b येणार. आणि हा x ऐवजी काय येणार, x ऐवजी पाय स्क्वेअर येणार आणि a ऐवजी b स्क्वेअर येणार. हा y टेंड्स टू काय होणार, मग b, y टेंड्स टू b म्हणजेच h टेंड्स टू 0 होतो. as y टेंड्स टू b, h टेंड्स टू 0, इथं y टेंड्स टू b येणार. आणि y इज इक्वल टू आपण काय घ्यायला लागलोय, b प्लस h. मग इथं घेऊन नंतर आपण घेतलं तरी चालत आहे. वाय मायनस बी, वाय मायनस बी अंडर रूट एक्स मायनस ए, एज एक्स टेंड्स टू ए, एक्स टेंड्स टू ए, वाय मायनस बी टेंड्स टू 0, म्हणजे वाय टेंड्स टू बी झाला, वाय टेंड्स टू बी झाला. म्हणजे वाय टेंड्स टू बी साईन वाय मायनस साईन बी, समजा का मला, रूट एक्स इज इक्वल टू वाय कन्सिडर केला, रूट ए इज इक्वल टू बी कन्सिडर केला, मग आपल्याला इथं काय झाला, हा ऍज एक्स टेंड्स टू ए जर म्हटला तर रूट ए वाय टेंड्स टू बी होतो. बघा इथंच बघा, ऍज एक्स टेंड्स टू ए म्हटला तर वाय इज इक्वल टू रूट ए होतो, म्हणजे वाय म्हणजेच कोण झाला, बी झाला, म्हणजे वाय टेंड्स टू बी होतो, म्हणजे वाय मायनस बी इज नॉट इक्वल टू 0 असं होणार. म्हणजे एल इज इक्वल टू, इथं आपण करूया, पुट वाय इज इक्वल टू बी प्लस एच, वाय मायनस बी इज इक्वल टू एच, ऍज वाय टेंड्स टू बी, एच टेंड्स टू 0, हे बरं पडतं. एल इज इक्वल टू लिमिट ऍज एच टेंड्स टू 0, साईन ऑफ बी प्लस एच मायनस साईन बी होल डिवाइडेड बाय वाय स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, वाय प्लस बी इंटू वाय मायनस बी घ्यायचा, वाय प्लस बी इंटू वाय मायनस बी जर घेतला, वाय इज इक्वल टू बी प्लस एच आहे ना, होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, क्लिअर. आता इथं साईन सी मायनस साईन डी, L is equal to limit as h tends to 0, y is equal to b plus h. Cos of c plus d upon 2 into sin c minus d, b plus h minus d by 2 upon b plus h whole bracket square. आपण डायरेक्ट लिहूया, बी स्क्वेअर प्लस ट्वाईस बी एच प्लस एच स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, इट कॅन्सल, लिमिट एज टेंड्स टू 0, कॉस ऑफ टू बी बाय टू बी प्लस एच बाय टू इंटू साईन बी मायनस बी गेट कॅन्सल, एच बाय टू होल डिवाइडेड बाय टू बी एच प्लस एच स्क्वेअर. एल इज इक्वल लिमिट एज टेंड्स टू 0, cos of b plus h by 2 into limit as h tends to 0 sin h by 2 upon twice bh plus h square.
आपल्याला एच पाहिजे ना, ह्याला एच घेऊन टाकूया, एल याच्यात झिरो टाकून टाकूया, कॉस ऑफ बी प्लस झिरो टू लिमिट एच एच टेन्स टू झिरो साईन एच बाय टू, एच कॉमन काढला तर आतमध्ये राहील टू बी प्लस एच. आता सेपरेट घ्या, एल इज इक्वल टू कॉस बी इंटू लिमिट एच एच टेन्स टू झिरो साईन ऑफ एच बाय टू अपॉन एच इंटू लिमिट एच एच टेन्स टू झिरो वन अपॉन ट्वाइस बी प्लस एच. एल इज इक्वल टू कॉस बी, हा लिमिट एच एच टेन्स टू झिरो आहे ना, साईन एच बाय टू अपॉन एच बाय टू इंटू वन बाय टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो वन अपॉन ट्वाइस बी प्लस एच. एल इज इक्वल टू कॉस बी एज इट इज साइन एच बाय टू अपॉन एच बाय टू वन इंटू वन बाय टू इंटू वन अपॉन टू बी प्लस झिरो. एल इज इक्वल टू कॉस ऑफ बी अपॉन टू इंटू टू बी विच इज इक्वल टू कॉस बी अपॉन फोर बी. आता कॉस बी अपॉन फोर बी जो आहे, कॉस बी अपॉन फोर बी टू बी प्लस एच आहे, टू बी प्लस एच मग टू बी झाला. विच वन इज वन बाय टू हियर एच, एच बाय टू टू टाइम्स कुठे आहे, टू टाइम्स टू टाइम्स ऑफ 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 टू टू कैंसिल ट्वाइस बी सी साइन सी माइनस साइन डी इज नथिंग बट टू टाइम्स ऑफ. आपण म्हटलं पण लिहिलं नाही, टू टाइम्स ऑफ कॉस सी प्लस डी अपॉन टू इंटू साइन सी माइनस डी अपॉन टू कॉस बी, बी इज नथिंग बट अंडर रूट ए, कॉस ऑफ रूट ए अपॉन टू रूट ए इज युअर फाइनल आंसर, कॉस ऑफ रूट ए अपॉन टू रूट ए. सिमिलरली फिफ्थ नंबरचा पण क्वेश्चन असाच आहे, थ्री कॉस एक्स प्लस कॉस थ्री एक्स, थ्री कॉस एक्स प्लस कॉस थ्री एक्स. हिंट देतो, तुम्ही सॉल्व करा, सगळ्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले आहेत आणि त्या फॉर्म्युल्यानुसार देतो, तुम्ही पुढे सॉल्व करू शकता. लिमिट एज एक्स टेन्स टू पाय बाय टू थ्री कॉस एक्स प्लस कॉस थ्री एक्स अपॉन टू एक्स मायनस पाय, टू एक्स मायनस पाय होल ब्रॅकेट क्यू. आता इथे जर बघितला फॉर्म्युला आहे, थ्री कॉस एक्स झाला प्लस कॉस थ्री एक्सचा फॉर्म्युला काय, फोर कॉस क्यूब एक्स मायनस थ्री कॉस एक्स होल डिवाइडेड बाय टू एक्स मायनस पाय होल ब्रॅकेट क्यू. बोथ गेट कॅन्सल, हा काय झाला फोर कॉस क्यूब ऑफ एक्स अपॉन टू एक्स मायनस पाय होल ब्रॅकेट क्यू. आय लिमिट एज एक्स टेन्स टू पाय बाय टू आहे, पुट म्हणायचा एक्स इज इक्वल टू पाय बाय टू प्लस एच करा, टूनी मल्टीप्लाय केला तर टू एक्स इज इक्वल टू पाय प्लस टू एच होईल, म्हणजे तर टू एक्स मायनस पाय पाहिजे, मग टू एक्स मायनस पाय इज इक्वल टू टू एक्स एच झाला, मग इथं ट्वाईस एच ब्रॅकेट क्यूब होईल. मग तो हा काय होईल, लिमिट एज एच टेन्स टू एज एक्स टेन्स टू पाय बाय टू एच टेन्स टू झिरो झाला ना, म्हणजे काय झाला एच टेन्स टू झिरो हा फोर इंटू कॉस ऑफ आता ब्रॅकेटमध्येच टाकू आपण पाय बाय टू प्लस थीटा पाय बाय टू प्लस एच ब्रॅकेट क्यूब होल डिवाइडेड बाय काय हा होईल ट्वाईस एचचा ब्रॅकेट क्यूब. मग इथं डेफिनेटली काय होणार, कॉस पाय बाय टू प्लस थीटा मायनस साईन थीटा झालं, मायनस साईन थीटाचं ब्रॅकेट क्यूब होईल. मग साईन क्यूब एच अपॉन एच क्यूब झाला आठ झाला, हा दोन झाला, त्या पद्धतीनं फोर इंटू साईन क्यूब ऑफ एच अपॉन एट इंटू एच क्यूब हा वन होतो, फोर बाय एट दॅट इज वन बाय टू आन्सर, माने हा त्याचा मायनस येतो, मायनस साईन पाय बाय टूचा मायनस साईन एच क्यूब वर जस्ट काय झाला मायनस वन बाय टू विल बी द आन्सर. लक्षात ठेवा या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि नेक्स्ट आपण बघणार आहोत लिमिट्स ऑफ एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन्स, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रूफ नाही आहेत, विदाऊट प्रूफ आपल्याला
ते फॉर्म्युले बघायचे आहेत आणि त्याच्यानुसार पुढच्या एक्झाम्पल सॉल्व करायचं. थँक्यू व्हेरी मच.